न्याय हक्कासाठी आदिवासींनी घेतला टॉवरचा ताबा. माणिकगड सिमेंट कंपनी विरुद्ध आंदोलन होणार तीव्र. औद्योगिक क्षेत्र म्हणून तसेच सिमेंट हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट कंपनी अनेक विवादात अडकलेले. आता आदिवासींच्या शेतजमिनीवर अवैध कब्जा करून त्या आदिवासी शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचं प्रकरण चव्हाट्यावर आलं असून त्याचाच भाग म्हणून कुसुंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले. माणिकगड सिमेंट कंपनीच्या माइन क्षेत्रातील वसाहतीतील असलेल्या टॉवरचा आदिवासी शेतकऱ्यांनी ताबा घेतला असून टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. जमिनीच्या हक्कासाठी व गावातील रस्त्यासाठी अनेकदा शासन प्रशासनाला निवेदन दिले परंतु तोडगा निघाला नाही म्हणून आज कुसुंबीचे आदिवासी शेतकरी यांनी सकाळपासून आंदोलन सुरू केलंय. प्रतिनिधी सतीश गोरे सह एबीपी माझा चंद्रपूर. तुझं नाव काय? माझं नाव ताराबाई पुडमेते देवराव. माझ्या नवऱ्याले मरून गेला, वावर गेले, शेत गेले, माझे पोर डड्डीवर पडले. मला आता खावाले नाही, पेवाले नाही, उपास राहतो, गावामध्ये जातो, भीक मागतो, खातो. तुमची जमीन कोणी सगळी? हे फॅक्टरीवाले. कोणती फॅक्टरी? हे माणिकगड. मग किती दिवसापासून तुमचा संघर्ष सुरू आहे? 3 वर्ष झाले. हा, काय म्हणते? हो म्हणते तो येतच नाही, तोंडच दावत नाही ते साहेब. कोणता साहेब? खोबरे साहेब. काबरा? काबरा, काबरा साहेब. अच्छा अच्छा, तोंड नाही दावत. हा हा, येऊन तर काही सांगत नाही. हा, एवढा जीव जाऊ नाही, आम्हाला काही देत नाही. माझ्या पोराला नोकरी द्यावा, हा, माझे कावकात हे न्याय करून द्यावा. मग आम्ही का आले येतो येतं? साहेबला समजत नाही का? त्याचे पोट भरते, आम्ही असेच मरावं का?